नमस्कार, मी सुरेखा महाजन आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हणून शाही चॉकलेट मोदक। मोदक हे गणपती बाप्पाला आवडतातच आणि त्याचबरोबर चॉकलेट मोदक असल्यामुळे लहान मुलांनाही खूप आवडणारे असे चॉकलेट मोदक पौष्टिक असे कसे बनवायचे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे, म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस, तुम्ही घरच्या खोबऱ्याचा खीससुद्धा घेऊ शकता। आणि त्यातच अर्धी वाटी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे, आणि अर्धी वाटी काजूचे तुकडे। तुम्ही इतरसुद्धा ड्रायफ्रूट त्यामध्ये घालू शकतात। आता त्यामध्ये घालण्यासाठी मी कंडेन्स मिल्कचा वापर करत आहे। अशा प्रकारे हे कंडेन्स मिल्क असते, हे बघा, आपण अंदाज घेत कंडेन्स मिल्क घालायचं आहे। मी या ठिकाणी साधारण 3 ते 4 चम्मच कंडेन्स मिल्क घातलेलं आहे। अंदाज येण्यासाठी तुम्ही थोडंसुद्धा घालू शकतात। आणि अशा प्रकारे कंडेन्स मिल्क घालून मिक्स करून घ्यायचं, आणि कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही दुधावरची साय आणि त्यामध्ये पिठी साखरसुद्धा घालू शकतात। आता हे आपण चम्मचने मिक्स करून घेतलेलं आहे। आता चम्मच काढून हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला अशा प्रकारचं थिकनेस सारण करून घ्यायचं आहे। आणि जर का थोडं पातळसर झालं तर तुम्ही यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालू शकतात। हे बघा, मस्त असे लाडूसारखा बॉल्स होतो आहे। आणि साच्यामध्ये जाईल अशा साईजचे आपल्याला हे छोटे छोटे लाडू करायचे आहेत। कंडेन्स मिल्क हे गोड असल्यामुळे मी या ठिकाणी साखर घातलेली नाही। तुम्ही जर का दुधावरची साय वापरली तर त्यामध्ये पिठी साखर घाला। आता मी सर्व ह्या साईजचे असे लाडू करून घेत आहे सारणाचे। एवढ्या सारणामध्ये 21 असे लाडू तयार होतील। हे आता सर्व हे लाडू बनून तयार झालेले आहेत। आणि आता चॉकलेट गणाची तयारी करून घेऊया। चॉकलेट गणाश बनवण्यासाठी मी या ठिकाणी डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि व्हाईट कंपाऊंड चॉकलेट अशा प्रकारचे 2 चॉकलेट घेतलेले आहेत। हे केकचं मटेरियल ज्या ठिकाणी मिळते तिथे सहज मिळून जातात किंवा एखादी मोठ्या सुपर शॉपीमध्ये पण मिळतात। अशा एका पॅकेटमध्ये ह्या 4 स्लाइड असतात। मी या ठिकाणी मोदकासाठी 2 स्लाइडचा वापर करत आहे, व्हाईट कंपाऊंडच्या 2 आणि डार्क कंपाऊंडच्या 2। आता आधी व्हाईट कंपाऊंडची साईड आपण कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे बारीक बारीक सुरीने त्याला कापून घ्यायचं आहे। आता सर्व हे चॉकलेट आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत। हे बघा, मस्त असं एक वाटीभर आपलं हे चॉकलेट झालेलं आहे। आणि त्याच पद्धतीने मी डार्क कंपाऊंडसुद्धा चॉकलेट कापून घेतलेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये खाली मी पाणी ठेवून घेतलेलं आहे, त्यामध्ये गाळणी ठेवलेली आहे। आणि त्यातच अशा प्रकारे मी डार्क कंपाऊंडची बाउल ठेवून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम आहे। हे बघा, आपलं चॉकलेट हे वितळत आहे। मोदकाला मस्तपैकी अशी शायनिंग येण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालत आहे। तेल हे आपल्याला रेग्युलर खाण्याचंच तेल वापरायचं आहे, सेंटेड तेल घालायचं नाही।
आता आपलं हे चॉकलेट गनाश डार्क कंपाउंड तैयार झालेला आहे। अशा प्रकारे त्यास पातेल्यामध्ये असे बाउल ठेवून त्यामध्ये व्हाईट कंपाउंड चॉकलेट घालून घेत आहे। आणि आता गॅसची फ्लेम मीडियम करून आपण याला सुद्धा वितळून घेणार आहोत। हे बघा, मस्त 3 ते 4 मिनिटांमध्येच आपलं हे चॉकलेट गनाश तयार होतं। आणि चॉकलेट गणाश बनवताना अशा प्रकारच्या डबल भांड्यांचाच वापर करा, म्हणजे आपलं गणाश हे परफेक्ट असं जमेल। आता यामध्ये सुद्धा मी थोडंसं तेल घालून घेत आहे। चॉकलेट गणाश हे आपले तयार झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम ही बंद करून बाउल हे खाली उतरून घ्यायचं आहे आपल्याला। आणि या ठिकाणी मी मोदक साचा घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा। अशा प्रकारे मार्केटमध्ये ॲल्युमिनियमचे साचे किंवा प्लास्टिक साचेसुद्धा येतात किंवा ऑनलाईनसुद्धा मागवता येतात। आणि त्याला तूप लावून अशा प्रकारे आपण रबर लावून घेतला आहे, आणि रबर नसेल तर दोरासुद्धा बांधू शकतात। आता रबर वगैरे बांधून आपला हा मोदक साचा तयार आहे, त्यामध्ये आता चॉकलेट गणाश घालूया। मोदकाच्या साच्याच्या निम्मेपर्यंत आपण हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट गणाश घालून घेणार आहोत। आता निम्मे गणाश हे घालून झालेलं आहे, त्याला असं थोडं टाईप करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळं साईडले गणाश आपलं हे पसरेल। आणि हे बघा, आता जे आपण लाडू केलेले होते सारणाचे ते घालून घेणार आहोत। त्याला असं मस्त मध्यभागी बोटाने करून घ्यायचं, आणि वरतून डार्क कंपाऊंड चॉकलेटचं गणाश घालूया। आणि गणाश मध्ये जात नाही म्हणून बोटाने व्यवस्थित असं आपण दाबून घेणार आहोत हलक्या हाताने। आता डार्क कंपाऊंड गणाशसुद्धा भरून झालेला आहे, त्याला आपण थोडंसं असं टॅप करून घेऊ पुन्हा एक वेळेस, आणि त्याला असं वाटीमध्ये ठेवून घेणार आहोत। हे बघा, मी दुसरासुद्धा मोदक बनवून दाखवत आहे तुम्हाला। याच्यात व्हाईट कंपाऊंड घालायचं आहे। तुम्हाला जर का मोदकाचा टोकाचा भाग हा डार्क कंपाऊंडचा करायचा असला तर डार्क कंपाऊंड आधी घालू शकतात। आणि अशा प्रकारे गणाश घालून टॅप करून त्यामध्ये आपण सारणाचा लाडू घालून घ्यायचा आहे, आणि वरतून परत गणाश घालायचा आहे। या ठिकाणी मी अशा प्रकारे आईस्क्रीमचे जे बाउल असतात छोट्या वाट्यात ते घेतलेले आहेत, आणि चारी हे फ्रीझरमध्ये ठेवून झालेले आहे। आणि 10 ते 15 मिनटानंतर आपण हे चेक करून घेणार आहोत। हे बघा, आता काढून घेणार आहोत। मस्त असा आपला मोदक हा इझी निघालेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा मोदक तुम्हाला काढून दाखवत आहे। मस्त असा अशा प्रकारचे चॉकलेट मोदक हे गणपती अप्पाला तर आवडतीलच,
त्याचबरोबर लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात. मी आधी चार करून घेतलेले आहेत मोदक, चार साचे असल्यामुळे, आणि पुन्हा ते काढून पुन्हा त्यामध्ये मिश्रण घालून केलेले आहेत. हे बघा मस्त असे झालेले आहे. माझी ही मोदकाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.